विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2017 च्या स्कॉलरशिप परीक्षेला प्रश्न आला होता, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? तर आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी अचूक म्हणजे बरोबर असा पर्याय निवडायचा आहे. इथं आपण पर्यायांचा विचार करताना दोन हा पर्याय बघूयात. इथं -2/3 हे 1/2 पेक्षा मोठे आहेत, परंतु इथं 1/2 हे धनसंख्या आहे आणि -2/3 ही ऋण संख्या आहे. आणि आपल्याला नियम माहिती आहे की धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी असते, म्हणजे इथं 1/2 हे -2/3 पेक्षा मोठे असायला पाहिजेत, पण तसं दिलेलं नाही आहे आणि म्हणून हा दुसरा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर चौथ्या पर्यायातही तसंच आहे, 5/4 ही धनसंख्या आहे आणि -2/3 ही ऋण संख्या आहे. धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी आहे, पण तसं काही आपल्याला इथं सांगितलेलं नाही आहे आणि म्हणून हा चौथा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. त्यानंतर आता पर्याय 1 विचार करूया. इथं आपल्याला दोन्ही ऋण संख्या दिलेल्या आहेत आणि ऋण संख्या दिलेल्या आहेत, त्यांचा छेद पण समान नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला त्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपल्याला -2/3 आणि -1/2 यांचा जर लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर आपण अगोदर 2/3 आणि 1/2 यांच्यामध्ये विचार करणार आहोत. तर इथं हा छेदाचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी पहिला अंश आणि दुसरा छेद यांचा गुणाकार करूया, म्हणजे 2 × 2 करूयात आपण. 2 × 2 = 4 आणि पहिला छेद आणि दुसरा अंश यांचा गुणाकार करूया, 3 × 1 = 3 आणि मग या 4 आणि 3 मध्ये 4 हे 3 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे याचा अर्थ पहिला गुणाकार हा दुसऱ्या गुणाकारापेक्षा मोठा आहे आणि म्हणून पहिली संख्या 2/3 ही मोठी असणार आहे 1/2 पेक्षा. पण आपल्याला जो पर्याय दिला आहे त्याच्यामध्ये ह्या संख्यांना वजा चिन्ह आहे, म्हणून आपण जर याला -1 जर गुणलं दोघांनाही तर यांच्यामध्ये चिन्ह बदलेल, म्हणजे -2/3 आणि -1/2 आणि मग याच्यामध्ये जी मोठी संख्या असते परंतु ऋण असते त्यावेळेस ती लहान असते, म्हणजे 2/3 मोठी आहे, ऋण झाल्यानंतर ती काय होईल, लहान होईल आणि म्हणून हा पहिला पर्याय सुद्धा चुकीचा आहे. आणि मग आपण आता तिसऱ्या पर्यायाचा विचार करूया, त्याच्यामध्ये सुद्धा आपण ऋण संख्या दिल्यात, आपण त्याच्यामध्ये धनसंख्या विचारात घेऊयात. 5/4 आणि 2/3 इथं पहिला अंश आणि दुसरा छेद यांचा गुणाकार करूया, 5 × 3 यांचा गुणाकार होईल 15 आणि 4 × 2 यांचा गुणाकार होईल 8. म्हणजे पहिला गुणाकार मोठा आलेला आहे दुसऱ्या गुणाकारापेक्षा, म्हणजे 5 × 3 हा गुणाकार 4 × 2 पेक्षा मोठा येतोय, म्हणजे पहिली संख्या मोठी आहे दुसऱ्या संख्येपेक्षा आणि म्हणून जर हे वजा केले म्हणजे -1 गुणलं यांना तर याचं चिन्ह -5/4 होईल आणि याचं चिन्ह -2/3 होईल
आणि म्हणून मग आता ही पहिली संख्या हिला आणि दुसरीपेक्षा म्हणजे हा तिसरा पर्याय बरोबर आहे आणि म्हणून आपण तिसऱ्या पर्यायाच्या योग्य आहे, तिसऱ्या पर्यायाचा गोल आपण रंगवायचा आहे. इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षा फेब्रुवारी 2019 प्रश्न आला होता, संख्या व तिचा गुणाकार व्यस्त त्यांच्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोण. आता इथं आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या कशाला म्हणायचं ते माहिती पाहिजे. गुणाकार व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येत असतो त्याला आपण गुणाकार व्यस्त संख्या म्हणू. समजा संख्या 1, आता ह्या संख्याचा गुणाकार व्यस्त बघायचा आहे. गुणाकार व्यस्त, आता तुम्हाला माहिती गुणाकार व्यस्त म्हणजे त्याचा अंश आणि छेद्यांची आदला बदल करायची. म्हणजे समजा एक्सला आपण 1/1 लिहू शकतो, मग तिचा गुणाकार व्यस्त होईल 1/x. या दोघांचा गुणाकार आपल्याला माहिती आहे 1x/1 बरोबर 1. म्हणजे त्या संख्याचा गुणाकार आलाय 1 आणि मग ह्या आलेल्या गुणाकाराची बेरीज व्यस्त. आता बेरीज व्यस्त म्हणजे काय, की ज्या दोन संख्यांची बेरीज 0 असते, बेरीज 0 असते त्या संख्येला बेरीज व्यस्त म्हणतात. म्हणजे 1 म्हणजे किती मध्ये, 1 मध्ये किती मिळवले म्हणजे 0 येणार आहे, तर 1 मध्ये -1 जर आपण मिळवले तर 0 येणार आहे. म्हणजे 1 चा बेरीज व्यस्त -1 आहे आणि म्हणून आपला पर्याय पहिला पर्याय -1 हा योग्य आहे.